महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सत्तारूढ पक्षाच्या वतीने एक काळा अध्याय लिहिला गेलाय आणि या महाराष्ट्रात आणीबाणी लावण्याचा प्रकार हा सुरू केलेला आहे। आम्ही शांतपणे निदर्शन करत असताना मार्शल पाठवून ज्या प्रकारे पत्रकारांना तिथना हाकलण्याचं काम केलं, पत्रकारांचे कॅमेरे छिनण्याचं काम केलं, एक प्रकारे लोकशाहीची हत्या चाललेली आहे। या सरकारचा बुरखा फाटतोय, यांचा भ्रष्टाचार बाहेर येतोय, यांच्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र पूर्णपणे या सरकारच्या विरोधात आहे। शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा समाज, मागासवर्गीय सगळ्यांचा आक्रोश हा मी मांडण्याचा प्रयत्न करतो। तर काल खोटे आरोप लावून आमच्या 12 लोकांना सस्पेंड केलाय, 100% खोटे आरोप आहेत आणि सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोटं बोलण्याचं काम चाललेलं आहे। आणि आज शांतपणे आमचं या ठिकाणी प्रतिअधिवेशन सुरू होतं, परंतु त्या ठिकाणी मार्शल पाठवून आणि पुन्हा एकदा पत्रकारांवर दंडुलेशाही करण्याचा प्रयत्न केलाय। आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मार्शलांची आम्हाला भांडण करायचं नाही, ते काही आमचे शत्रू नाहीत आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आमचं अधिवेशन तर चालेल, पण जर ते प्रेसला त्या ठिकाणी हाकलून देत असतील, प्रेसचे कॅमेरे छिनत असतील, तर प्रेस रूम मध्ये आम्ही आता आमचं अधिवेशन या ठिकाणी चालवू। आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आता या लोकशाहीमध्ये लोकशाहीचा एक स्तंभ आम्ही आहोत आणि एक स्तंभ तुम्ही आहात, आणि या दोन्ही स्तंभांना जर कुलूप लावण्याचं काम ठाकरे सरकार करणार असेल तर तुम्हाला आणि आम्हाला जिवंत व्हावं लागेल, जागृत व्हावं लागेल आणि म्हणून आपल्याला विनंती आहे। आम्ही आता शांतपणे पुन्हा आमची विधानसभा या ठिकाणी सुरू करतोय, आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला हवंय। आम्ही पहिले आमची अरेंजमेंट करतो, त्यानंतर तुम्ही देखील त्या ठिकाणी हा सगळा आवाज पोहोचवा। देखिए, जिस प्रकार से कल 12 लोगों को सरकार ने सस्पेंड किया, सरकार के खिलाफ जब बोलते हैं ये सरकार किसानों के खिलाफ है, ओबीसी के खिलाफ है, मराठाओं के खिलाफ है, पिछड़ों के खिलाफ है, ये सारी चीजें जब हम बोलते हैं तो सरकार जवाब नहीं दे सकती। इसलिए हमारे 12 विधायकों को कल सस्पेंड किया और बिल्कुल झूठे आरोप लगाकर, सिरे से झूठे आरोप लगाकर उनको सस्पेंड किया। और आज जब हम शांति के साथ हमारी प्रति विधानसभा चला रहे थे तो वहां पर मार्शलों को भेजकर मीडिया के साथ दुर्व्यवहार किया गया, मीडिया के कैमरे छीने गए, और इसलिए हमने तय किया हमारी लड़ाई मार्शलों से नहीं है। हम अब मीडिया रूम में यहां आकर हमारा ये जो प्रति विधानसभा ये चलाएंगे और इस सरकार का नकाब फाड़ेंगे, इनके भ्रष्टाचार के प्रकरणों को यहां बाहर निकालेंगे। अगर विधानसभा में हमको ये बैठने नहीं देते तो जनता के बीच जाकर हम इस सरकार का बुरखा फाड़ेंगे। हम यहां पर इसकी शुरुआत कर रहे हैं। देखिए, कल तो हमारे ध्यान में आया कि भास्कर जाधव के कारण हमको खतरा है, क्योंकि कल गाली तो उन्होंने दी और गाली देने के बाद वही वहां कहते मुझे गाली दी गई, और इसलिए मुझे ये लगता है बिल्कुल झूठी बात है।